नांदेडमध्ये वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या बघून आपल्यालाही कोरोना झाला की काय या चिंतेत अनेकजण तणावग्रस्त होत आहेत अशांची भीती घालवण्यासाठी आणि कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी भाजपा जिल्हा सरचिटणीस धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांनी आपल्या परिसरातील नागरिकांसाठी महानगरपालिकेमार्फत अँटीजेन टेस्ट किटद्वारे कोरोना तपासणी शिबिर घेतले त्यामध्ये शिवशक्तीनगर परिसरातील एकही नागरिक पॉझिटिव्ह आढळून आला नसल्यामुळे सर्वजण चिंतामुक्त झालेत मिलरोड भागातील शिवशक्तीनगर येथे घेण्यात आलेल्या या शिबिराला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर व भाजपा जिल्हाध्यक्ष प्रवीण साले यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड शहरात विविध ठिकाणी कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी भाजपतर्फे पुढाकार घेण्यात येत आहे आपल्या परिसरातील लोकांना योग्य आरोग्य सुविधा मिळाव्या यासाठी ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांनी आयोजित केलेल्या कोरोना तपासणी शिबिरात प्रसिद्ध समाजसेवक वसीमभाई बाबूशेट यांच्यातर्फे ग्लोव्ज मास्क सॅनिटायझर व पी पी किट वाटप करण्यात आले यावेळी प्रास्ताविकामध्ये ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांनी असे सांगितले की आता सर्वांना कोरोनाला न घाबरता त्याच्यासोबतच राहून संघर्ष करावा लागणार आहे त्यामुळे नागरिकांमध्ये तपासणी करण्यासाठी जनजागृती व्हावी या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे तपासणीमध्ये जरी कोरोनाची लक्षणं आढळून आली तरी नागरिकांनी न घाबरता रुग्णालयात दाखल होऊन योग्य औषधोपचार घ्यावेत कारण योग्य उपचाराअंती बरेच रु कोरोना रुग्ण ठणठणीत बरे झाल्याचे आपण पाहत आहोत याप्रसंगी डॉक्टर विक्रम रामतीर्थे यांनी कोरोना संक्रमणाच्या काळात वृद्धांनी घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले राहुल बनसोडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर ॲडव्होकेट करण जाधव यांनी आभार मानले हे शिबिर घेण्यासाठी मनपाचे आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश बिसेन डॉक्टर सचिन सिंगल यांनी विशेष सहकार्य केले प्रयोगशाळा तंत्रज्ञ सुदर्शन आदमनकर नाजनीन शेख वैष्णवी मोरे यांनी संरक्षण किट घालून एकशे बारा नागरिकांची चाचणी केली खबरदारीचा उपाय म्हणून संयोजक दिलीप ठाकूर यांनी देखील पी, -पी किट परिधान केले होते आरोग्य विभागातर्फे गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली कल्पना कांबळे सुरेखा खंडागळे सविता संपे शकुंतला हटकर पुष्पा खाळे अफसाना बेगम लता सूर्यवंशी सुलताना बेगम यांनी या परिसरात घरोघरी जाऊन कोरोना काळात घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले फवारणी कर्मचारी अरविंद झोंधळे आणि सचिन इंगळे यांनी संपूर्ण परिसराला निर्जंतुकीकरण केले शिबिर यशस्वी करण्यासाठी राजेशसिंह ठाकूर अशोक साखरे संतोष भारती यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले या परिसरातील तीन बिल्डिंग कंटेनमेंट झोनमध्ये असूनही दिलीप ठाकूर यांच्यासह परिसरातील सर्वजण कोरोना तपासणीत निगेटिव्ह आल्यामुळे मिलरोड परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे व्हिडिओ जर्नलिस्ट संगरत्न पवारसह मी रोहित दोन तीन दिवसापूर्वी मी वृद्धाश्रमात कोविडची चाचणी घेतली होती तिथे सर्वजण निगेटिव्ह आले आणि ते चिंतामुक्त झाले ही बातमी जेव्हा टी व्हीच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून आमच्या गल्लीतील लोकांनी ऐकली तर त्यावेळेस त्यांनी अशी विनंती केली की आपण बाहेर गाव गल्लीत घेत आहात आमच्या गल्लीत देखील ही का चाचणी घ्यावी त्यांनी असं सांगितल्यामुळं आणि मलाही असं वाटलं की बा आपल्या आपण ज्या परिसरात राहतो त्या परिसरातील लोकं निरोगी आहेत की नाही याची खात्री करून घेण्यासाठी मुद्दामून या ठिकाणी कोविडची चाचणी ठेवण्यात आलेली आहे रॅपिड ॲक्शन चा टेस्ट ही आहे त्यामध्ये अर्ध्या तासात रिझल्ट देण्यात येत आहे आज सकाळी अकरा वाजता हा कॅम्प चालू झालेला आहे आतापर्यंत ऐंशीच्या वर तपासणी झालेली आहे आणि विशेष आनंदाची बाब म्हणजे आमच्या गल्लीतील एकही रहिवासी त्यामध्ये पॉझिटिव्ह निघालेला नाही त्यामुळं सर्वजण चिंतामुक्त झालेलं आहे महापालिकेनं या कामासाठी आम्हाला मदत केलेली आहे डॉक्टर सुरेश भिशेन तसेच डॉक्टर सचिन च श... सिंगल यांनी ही कोविड चाचणी घेण्यासाठी मदत केली त्याबद्दल मी त्यांचं मनापासून धन्यवाद करतो आणि नांदेडकरांना अशी विनंती करतो की आपण प्रशासनाने अतिशय चांगली व्यवस्था या ठिकाणी तपासणीची केलेली आहे त्यामुळं आपण स्वच्छ नाही ज्यांचं वय पन्नास वर्षाच्या वर आहे त्या सर्वांनी आवर्जून ही चाचणी करावी अशी विनंती करतो धन्यवाद गेल्या दोन तीन दिवसापासून आमच्या एरियामध्ये कंटेनमेंट uh, झोन झालं प्रत्येक घरामध्ये पॉझिटिव्ह रुग्ण आढळण्यात आले तरी आम्हाला मनामध्ये एक भीती होती की आम्हालाही करोना झाला काय मलाच नाही की बरेच गलीतल्या लोकांनाही करोना झाल्याची भीती वाटत होती तरी दिलीप भावन यांनी ही नगरपालिकेची गाडी बोलवली आणि कोविडचे ज्या टेस्टची तर कार्यक्रम घेतला त्यामध्ये सर्व गलीतल्या लोकांनी भाग घेतला आणि आपले आपले टेस्ट केली त्यामध्ये आम्ही निगेटिव आली या निगेटिव आल्यामुळे आम्हाला आता समाधान वाटत आहे दिलीप भाऊने अतिशय चांगल्या प्रकारे हा उपक्रम राबवला यामुळे प्रत्येक लोकांच्या मनातली भीती ही आता निघून गेलेली आहे तरी मीच नाही आता प्रत्येक लोकांना सांगतो की त्यांनी येऊन हे करोनाची टेस्ट करावी आणि या करोनापासून आपल्याला आपल्या परिवारांना चांगलं दूर ठेवावे